कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगावात मिरी रोडवर चैतन्य बालरुग्णालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर संचालक डॉक्टर नरेंद्र गाले यांनी सांगितले की हा दवाखाना घोडेगाव येथे सुरू करण्यात येणार होता, पण आमदारांनी सांगितले हा दवाखाना तिसगाव येथे सुरू करावा म्हणून या ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात येत आहे। यावेळी तिसगावचे सरपंच काशीनाथ पाटील लवांडे, उपसरपंच फिरोज पठाण, डॉक्टर पांडुरंग गाडे, धीरज मैड, एकनाथ आटकर, महेंद्र शिरसाट, सुधाकर पालवे, नानासाहेब रेपाळे, दादा चोते, बाबासाहेब मचे, संभाजी शिदोरे, सचिन चोरडिया यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक गावातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमदनगर।